मागणी केलेली आहे। आपल्याला माहिती आहे त्यांनी या आधी देखील महापालिकेने पत्र लिहिलं होतं एपीएमसी बाजार समितीला, मात्र एपीएमसी अजूनही सुरूच आहे आणि 100 रुग्ण जवळपास या एपीएमसीत सापडलेले आहेत। जर महापौरांची मागणी राज्य सरकारनं मान्य केली नाही तर राज्यपाल आणि केंद्रीय पथकाला आपण पत्राद्वारे विनंती करणार असल्याचं महापौरांनी म्हटलेलं आहे। एपीएमसीमधल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापौर जयवंत सुतार यांनी आता ही थेट भूमिका घेतली आहे की आता एपीएमसी काही काळासाठी तरी बंद करा। जरी मुंबईचा भाजीपाला या सगळ्यावर अवलंबून असेल तरीसुद्धा आत्ता सगळ्यात जीव वाचवणं महत्त्वाचं आहे आणि जवळपास 100 रुग्ण झालेले आहेत एपीएमसीमध्ये। हे सगळं पाहता अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते। याआधीसुद्धा एपीएमसीला त्यांनी पत्र लिहिलेलं होतं महापालिकेने, मात्र या पत्राकडे पूर्णपणे डोळेझाक करण्यात आली होती आणि एपीएमसी सुरूच आहे। सुरक्षित अंतर आम्ही ठेवतो आहे असं सांगितलं जात आहे, पण आत्ताची जी माहिती आहे त्यानुसार एपीएमसीमध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण झालेले आहेत। नव्या मुंबईतल्या नागरिकांशी त्या ठिकाणी जर हा प्रश्न निर्माण होत असेल तर शासनाला कळवणं त्यापरीनं काम आहे। वेळ पडली तर केंद्रीय पथक जे आहे त्या केंद्रीय पथकाच्या अनुषंगानं किंवा राज्यपालांना या विषयी आम्ही ह्यापूर्वीसुद्धा निवेदन दिलेलं आहे। आता एपीएमसी मार्केटचा जो प्रादुर्भाव वाढतो आहे त्या आशयाचं सुद्धा राज्यपालांना पत्र देऊ, केंद्रीय समितीला पत्र देऊ। आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे। विनय, सातत्यानं महापालिका महापौर ही मागणी करतायत एपीएमसी बंद ठेवण्याची, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। आत्ता तर त्यांनी थेट हे इशारा दिलेला आहे की जर ऐकलं नाही तर आम्ही राज्यपालांकडे जाऊ। काय तिथली आत्ताची परिस्थिती आहे आणि महापौरांच्या या मागणीबद्दल काय सांगशील? नवी मुंबईकरांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचं आता या महापौरांचं म्हणणं आणि त्यांनी त्या अनुषंगाने पावलं उचलली आहेत। कारण वारंवार एपीएमसी बाजारपेठ बंद करा असं सांगण्यात आलेलं आहे। काल तर हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे 59 लोकांची टेस्ट केली होती त्याच्यापैकी जे संशयित कोरोनाग्रस्त होते त्यांची टेस्ट केल्यानंतर त्याच्यातले 23 जण पॉझिटिव्ह निघाले। यावरूनच एपीएमसीमध्ये आकडा किती मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि आतापर्यंत हा 100 वरती आकडा हा एपीएमसीमधला कोरोनाचा गेलेला आहे। त्यामुळे चिंतेची बाब मुंबईकरांमध्ये आहेत। रोज एपीएमसी मधला आकडा जो वाढत चाललेला आहे असं असताना देखील राज्य शासनाला वारंवार सांगितलं जातं की एपीएमसी बाजारपेठ काही काळासाठी तरी बंद करा, कारण अजूनही पणनच्या जे ओपन बाजारपेठ केल्यामुळे मुंबईवर तसाही भाजीपाला अन्नधान्य हा जातोय, कुठलीही अडचणी येत नाही। कांदा बटाटा देखील मुंबईमध्ये रितसर जातो आहे, त्यामुळे आता एपीएमसी बाजारपेठ काही काळासाठी तरी बंद करा। मात्र राज्य सरकार ह्या भूमिकेवर आपल्या ठाम आहे आणि ते एपीएमसी बाजारपेठ बंद करण्याच्या विचारात नसल्यामुळे आता हा एक नवा फेस निर्माण झाला आहे। अखेर आज नवी मुंबईचे महापौर यांनी वारंवार पत्र देऊन देखील जर राज्य सरकार पण विनय हे बाजार समितीला हे गांभीर्य कळत नाहीये का आणि महापौरांच्या पत्राकडे का दुर्लक्ष केलं जात आहे? जी चर्चा आहे, जी माहिती मिळते आपल्यापर्यंत, राज्य सरकारला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, परंतु राज्य सरकारमधल्या काही वरिष्ठ मंत्र्यांकडून एपीएमसी बाजारपेठ चालू ठेवण्याचा हट्ट केला जातोय असं स्पष्टपणे एपीएमसीच्या आवारामध्ये की एपीएमसीच्या एकूण व्यापाऱ्यांमध्ये किंवा इतर लोकांमध्ये बोललं जातं। फक्त काही वरिष्ठ नेत्यांच्या हट्टासापोटी अठ्ठापूट ही बाजारपेठ सुरू ठेवली जाते, कारण जे एपीएमसीमधले जे घटक आहेत आता तुम्ही जर पाहिलं तर केतकी एपीएमसीमधला माथारी वर्ग हा एपीएमसी येणं बंद केलेला आहे। आता जे काही मजूर आहेत या मजुरांच्या माध्यमातून परप्रांतीयच्या माध्यमातून हा ही बाजारपेठेमध्ये माल खाली केला जातोय तेही आता इथून निघून जायला लागले, त्यामुळे आता हा माल उतरवायचा कोणी हा देखील मोठे प्रश्न आहेत। अनेक समस्या समोर आहेत, मात्र रेटून घेऊन चाललेत की बाजारपेठ ही सुरूच राहिली पाहिजे आणि तिथे कोणाचा जीवाशी खेळलं जातंय याचा राज्य सरकार विचार करत नाही, याचे ते मंत्री विचार करत नाहीये। फक्त एपीएमसीपेठ बाजारपेठी खुली ठेवा, कारण त्याच्या मागचं जे गणित आहे तो गणित मात्र वेगळा आहे आणि त्या वेगळ्या गणितासाठीच काही वरिष्ठ नेते मंडळी आहेत ती बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय केला जातो आणि त्याकरता जी एपीएमसी मधली आकडेवारी आहे ती आकडेवारी देखील कमी दाखवली जाते आणि सांगितलं जातं की एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव नाहीये अशी देखील चर्चा आहे। जे व्यापारी आहेत खरोखर हे खूप गंभीर आहे आणि या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा, कारण फक्त हा एपीएमसी मधल्या तिथं काम करणाऱ्या लोकांच्या नाही तर मुंबईत हा भाजीपाला जातो।